नमस्कार, शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। जेव्हा जेव्हा शेतातील अडचणी, शेतकऱ्यांच्या अडचणी हे विषय चर्चेत येतात, तेव्हा हमखास होणारा उल्लेख म्हणजे स्वामीनाथन आयोग। या आयोगात नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत, त्यांचे महत्त्व काय, आजपर्यंत त्यावर काय कामगिरी झाली, असे अनेक प्रश्न सर्वांच्या मनात येत असतात। त्याचा परामर्श घेण्याचा हा प्रयत्न। त्याआधी डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे कोण आहे याविषयी माहिती घेऊया। हे भारतातील एक कृषी शास्त्रज्ञ आहे। त्यांना फादर ऑफ ग्रीन रेव्होल्युशन म्हणजेच भारतीय हरित क्रांतीचे जनक असेही म्हणतात। त्यांनी कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली आहे। भारत सरकारने डॉक्टर मोनकांबू सांबशिवन स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली होती। दुसऱ्या हरित क्रांतीच्या उद्देशाने नोव्हेंबर 2004 स्वतंत्र प्राप्तीनंतर तब्बल 56 भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांसाठी एक राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली। त्याचे अध्यक्ष हे डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे होते। चला तर शेतकरी बांधवांना बघूया या स्वामीनाथन आयोगाच्या अहवालातील काही शिफारसी। शेतकऱ्यांचे खर्च वजा जाऊन उत्पन्न सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच असावे। शेतमालाची आधारभूत किंमत लागू करण्याची पद्धत सुधारून गहू आणि इतर खाद्यांना वगळता इतर पिकांना आधारभूत किंमत मिळवायची व्यवस्था करावी। बाजाराच्या चढ उतारांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे म्हणून मूल्य स्थिरता निधीची स्थापना करावी। आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींच्या दुष्परिणामांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी इतर देशांमध्ये येणाऱ्या शेतमालाला आयात कर लावावा। दुष्काळ आणि इतर आपत्तीपासून बचावासाठी कृषी आपत्काल निधीची स्थापना करावी। कृषी पत पुरवठा प्रणालीचा विस्तार करावा। पीक कर्जावरील व्यापाचा दर कमी करावा। हालाकीची स्थिती असलेल्या क्षेत्रामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पूर्वस्थिती येईपर्यंत गैरसंस्थात्मक कर्जासहित कर्जाची वसुली स्थगित करून त्यावरील कर्ज माफ करावे। संपूर्ण देशातील सर्व पिकांना कमीत कमी हप्त्यावर विमा संरक्षण मिळेल अशा रीतीने पीक विमा योजनेचा विस्तार व ग्रामीण विकास निधीची स्थापना करावी। पिकांच्या नुकसानीचे मूल्यमापन करत असताना ब्लॉकऐवजी गाव हा घटक वापरून विमा संरक्षण द्यावे। म्हणजे प्रत्येक गावाला त्या गावाची स्थितीनुसार प्रत्येकाला वेगवेगळे विमा संरक्षण द्यावे। सामाजिक सुरक्षेचे जाळे निर्माण करून त्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी वृद्धावस्थेत आधार तसेच स्वास्थ्य विम्याची तरतूद करावी। तसेच परवडणाऱ्या दरात बी बियाणे आणि इतर यंत्रसामुग्री उपलब्ध करून द्यावी। सामाजिक सुरक्षेचे जाळे निर्माण करून त्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी वृद्धावस्थेत आधार तसेच स्वास्थ्य विम्याची तरतूद करावी। तसेच परवडणाऱ्या दरात बी बियाणे आणि इतर यंत्रसामुग्री उपलब्ध करून द्यावी। संपूर्ण देशात प्रगत शेती व माती परीक्षण प्रयोगशाळेचे संचालन करावे। म्हणजे प्रत्येक गावात एक तरी माती परीक्षण प्रयोगशाळा असावी असं त्यांचे शिफारसी होत्या। डॉक्टर स्वामीनाथन यांनी हा आयोग 2004 तत्कालीन केंद्र सरकारला पाठवला होता। तेव्हा पण आणि आताच्या सरकारनेसुद्धा या आयोगाची दखल घेतली नाही। परिणामी शेतकऱ्यांची परिस्थिती एकदम हालाकीची होत चालली आहे व शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे। तरी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशीच नवीन नवीन माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।